नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण तांब्या पितळाची ही अशी मळलेली भांडी घरच्याच मोजक्याच साहित्यामध्ये चुटकीसरशी हात न दुखवताना कशी स्वच्छ करायची ते बघणार आहोत तर अगदी सोपी अशी ही पद्धत आहे आणि हात न दुखवताना वेळ वाचेल अशी ही पद्धत आहे तर आता आपण सुरुवात करूया ही तांब्या पितळाची भांडी धुण्यासाठी आपल्याला एक लिक्विड तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक चमचा भरून सायट्रिक ॲसिड किंवा याला लिंबू पावडर लिंबूसत्व असंही म्हणतात हे आपण ढोकळे करताना वापरतो सहज किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि आता त्याच चमचाने मोजून मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे रोजचं आपलं खाण्याचं मीठ आहे सेंधो मीठ नाही रोजचं साधंच मीठ आहे आणि त्याच चमच्याने मोजून मी आता इथे तीन चमचे भरून पाणी घालते आहे पाणी खूप जास्त नाही घालायचं तीन चमचे पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता मीठ आणि लिंबू पावडर आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर भांडी तुम्हाला किती घासायची आहे त्यानुसार हे लिक्विड तुम्ही बनवू शकता आणि आता यामध्ये लिंबू पावडर आणि मीठ छान मिक्स झालेलं आहे हे एवढं जे मिश्रण आहे किंवा लिक्विड आहे ते मी घेतलेल्या चार पाच भांड्यांसाठी पुरेसा आहे आणि आता यामध्ये मी अर्धी मध्यम आकाराची लिंबूची फोड कापून घेतली आहे त्यामधला पूर्ण रस आपल्याला या लिक्विडमध्ये पिळून घ्यायचा आहे आणि पिळल्यानंतर ही जी फोड आहे ही फेकून द्यायची नाही याचासुद्धा आपण पुढे वापर करणार आहोत कसा तो मी पुढे सांगते आणि आता हे लिक्विड बनवून घेतल्यानंतर हे तुम्ही जेव्हा भांडे घासायला घेणार तेव्हाच तुम्हाला बनवायचं आहे हे, हे बनवून स्टोअर करता येणार नाही कारण आपण यामध्ये लिंबू घातलेला आहे आणि लिंबूमुळे याला वास येऊ शकतो तर आता इथे मी ही भांडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तांब्यावर किती डाग आहेत किती मळलेला आहे आणि आता थोडं थोडं हे जे लिक्विड आहे हे, हे आपण या तांब्यावर या पद्धतीने सोडायचं आहे आणि अगदी हळूहळूच हाताने या पद्धतीने पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी चुटकीसरशी हे बघा अजून मी थोडं थोडंच लिक्विड घातलेलं आहे इथे मी अजून घासणीचा वापरही केलेला नाही आणि तुम्ही बघू शकता किती पटकन इथे हे डाग सुटत आहे तांब्याचा रंग तुम्ही बघू शकता तर आता मी इथे खाली ही तांब्याची प्लेट ठेवून दिलेली आहे म्हणजे यावर जे लिक्विड आपण सोडू ती तांब्याच्या प्लेटमध्ये पडेल आणि खाली तांब्याच्या प्लेटचे सुद्धा डाग निघून जातील ह्या पद्धतीने आपल्याला हाताने चोळत जायचं आहे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला लिंबू किंवा लिंबू पावडरची हातावर रिॲक्शन होत असेल तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही इथे हँडग्लोव घालू शकता म्हणजे हाताला खास वगैरे येणार नाही तर या पद्धतीने आपल्याला हे लिक्विड पूर्णपणे सोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण भांड्यांना लावून झाल्यानंतर अगदी लगेचच आपल्याला ही भांडी घासून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे लिक्विड लावल्यानंतर भांडे अशीच पंधरा वीस मिनटासाठी सोडून द्यायची नाही तुम्ही प्लेटसुद्धा बघू शकता प्लेटमध्ये थोडं लिक्विड तांब्याचं पडलेलं होतं आणि प्लेटसुद्धा तुम्ही बघू शकता की ती छान इथे जे डाग आहे ते निघत आहे आणि हा छोटूसा ग्लास आहे हे बघा त्यावरसुद्धा हे लिक्विड मी घालते आहे तर तुम्हाला भांडी किती प्रमाणात स्वच्छ करायची आहे सहा सात भांडी आठ दहा भांडी त्यानुसार हे लिक्विड तुम्ही बनवायचं आहे हे लिक्विड एक वेळा बनवल्यानंतर तुम्ही खूप जास्त दिवस स्टोर नाही करू शकत यामध्ये आपण लिंबू पिळलेला आहे त्या लिंबूमुळे या, या द्रावणाला वास येऊ शकतो त्यामुळे आपल्याला जेव्हा भांडी घासायची आहे तेव्हाच हे लिक्विड बनवून तयार करायचं आहे आणि आता हे बघा ही जी फोड मी सांगितलं तुम्हाला फेकून द्यायची नाही जर तुम्हाला हाताने रफ करायचं नसेल तर तुम्ही ही फोड घेऊन या पद्धतीने या भांड्यांवर घासू शकता हे बघा तुम्ही बघू शकता पळीसुद्धा किती छान स्वच्छ झालेली आहे आणि आता ही पितळाची घंटी आहे देवघरातली हीसुद्धा आपण स्वच्छ करून घेऊया तर तांब्याचे भांडे आणि पितळाची भांडी अगदी स्वच्छ होतात सुटकीसहशी स्वच्छ होतात दिवाळीच्या सणामध्ये आपल्याला या देवाच्या भांड्यांचं काम पडतं आणि ही भांडी ठेवून ठेवून घाण होतात आणि स्वच्छ करताना आपल्याला खूप संकट असतं की आता एवढे डाग हे कसे काढायचे तर पितांबरी वगैरे न वापरता अगदी घरात पडलेल्याच वस्तूंमध्ये आपण हे भांडे स्वच्छ करणार आहोत लिक्विड लावून झाल्यानंतर आता या पद्धतीने एक घासणी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आता घासून घ्यायचं आहे म्हणजे छान हे भांडं छान लखलखीत चकाकायला सुरुवात होईल मस्त अगदी छान हे भांडं साफ होईल तांब्या आतून तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा घाण होता मी दोन चमचे यामध्ये हे लिक्विड सोडलं आणि घासून घेतलं तर हे बघा या पद्धतीने घासल्यामुळे पूर्णपणे यावरचे जे डाग आहेत ते स्वच्छ होतील तर तुम्ही आता दिवाळीच्या तयारीसाठी या पद्धतीने भांडी स्वच्छ करू शकता आणि तुम्ही लिक्विडसुद्धा बघू शकता आपल्याला इथे पूर्ण लिक्विड लागलेलंच नाही अजून लिक्विड शिल्लक आहे तांब्या आतूनसुद्धा तुम्ही बघू शकता आणि भांडी बघा किती छान इथे चमकायला लागलेली आहे आणि आता पूर्ण भांडी छान स्वच्छ घासून झाल्यानंतर लगेचच यावर पाणी घालायचं आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी हे लिक्विड लावून भांडी अजिबात ठेवून द्यायची नाही कारण यामध्ये पाण्यामध्ये ॲसिड आहे लिंबू आहे लिंबू पावडर आहे आणि त्याची यावर डाग पडू शकतात म्हणून लगेच हातासरशी भांडी स्वच्छ करायची आहे तुम्ही बघू शकता तांब्या किती छान सकाकायला सुरुवात झाली आणि किती सुंदर हा तांब्या स्वच्छ झालेला आहे आणि या पद्धतीने एखाद्या नॅपकिनला हा तांब्या मस्त असा पुसून घ्यायचा आहे हे सगळी भांडे स्वच्छ पुसून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा ही भांडी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे यावर डाग अजिबात राहायला नको पाण्याचा डाग राहिला तर नंतर तो डाग पक्का होतो हे बघा छान इथे मी मस्त कोरड्या कपड्याने दोन वेळा पुसून घेतला तांब्या तुम्ही बघू शकता आणि आता ही राहिलेली भांडीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने आता घासून घेऊया तर ही भांडी घासण्यासाठी सुद्धा इथे एखादी कपड्याचीच घासणी घ्यायची ताराची घासणी वापरायची नाही कारण ताराची घासणी ही घासल्यानंतर त्यावर त्याचे ओरखळे उमटतात आणि आता ही घासून घेतलेली भांडीसुद्धा आपण स्वच्छ करून घेऊ परत इथलं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर या पद्धतीने इथे अगदी हात न दुखवता अगदी आरामशीर हे भांडे बघा किती छान स्वच्छ झालेले आहेत भांडी बघितल्यानंतर कुणाला विश्वासच बसणार नाही की ही भांडी तुम्ही घरी स्वच्छ केलेली आहेत हे बघा अगदी छान इथे सर्व भांडी साफ करून झाली काही बारीक सारीक टिप्स आहेत त्या फक्त लक्षात घ्यायच्या आहे भांडी धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये साधारण दोन चमचे तरी लिक्विड आहे तर हे मी फेकून देणार नाही माझ्याकडे हे असं पितळी भांडं आहे तुम्ही भांडं बघू शकता थोडं मळकटच आहे तर मिक्स करून घेते बारीक आहे त्यामध्ये थोडं खाली बसलेलं लिंबूसत्व आणि हे बघा तुम्ही पितळाचं भांडंसुद्धा अगदी थोडं लिक्विड लावल्यानंतर किती क्लीन झालेलं आहे हे बघा पितळाची भांडीसुद्धा अगदी छान क्लीन होतात स्वच्छ होतात तर ही भांडी घासत असतानाच तुम्हाला हे लिक्विड बनवायचं आहे लिक्विड तुम्ही स्टोर करू शकत नाही लिक्विड लावल्यानंतर भांडी दहा पंधरा मिनटासाठी सोडून द्यायची नाही त्यामुळे भांड्यांवर डाग लागतील भांडी स्वच्छ घासून झाल्यानंतर लगेचच धुवायची आहे धुतल्यानंतर दोन कपड्यांनी व्यवस्थित वाळवून घ्यायची आहेत पुसून घ्यायची आहे म्हणजे भांड्यांना डाग लागत नाही आणि अगदी मस्त चकचकीत हे भांडी स्वच्छ होतात तर या येत्या दिवाळीला तुम्ही ही माझी एक जी टिप्स आहे किचन टिप्स आहे हे तुम्ही फॉलो करू शकता आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनसाठी देवाची ही जी भांडी आहे ती स्वच्छ करू शकता तुम्ही बघू शकता पितळाचं हे भांडंसुद्धा किती छान चमकलेलं आहे इथे अगदी नव्यासारखं झालेलं आहे आणि आता हे बघा तांब्यासुद्धा आतून बाहेरून अगदी मस्त नव्यासारखा झालेला आहे त्यानंतर हा छोटू ग्लास घंटी ही पळी ताम्हण आणि हे पितळी भांडं किती क्लीन झालं किती स्वच्छ झालं आणि सहज झालं तर ही माझी आजची ही छोटीशी टिप्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद